स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवशालाज किचन MH24। तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपला भात असा शिल्लक राहतो, तर या भाताला फेकून न देता या भाताला मस्त अशी फोडणी द्यायची। तर इथे माझ्याकडे हा भात शिल्लक राहिलेला आहे। आता हा भात मी असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता कढई गरम झाली की त्यात फोडणीला लागेल तेवढं तेल उचलून घ्या। तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाका। मोहरी चांगली तडतडत आहे। आता मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाका। जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात शेंगदाणे आणि दाळवे टाका। कांदा आता व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। हे बघा, असं मस्त असं परतून घ्यायचं उलट उलट करत। कांदा चांगला सॉफ्ट करून घ्यायचा। हा बघा, कढीपत्ता टाकल्यामुळे कढीपत्त्याचा वास खूप मस्त येत आहे। हे बघा, कांदा छान असा परतत आलेला आहे। आता आता कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता यात चवीनुसार मीठ टाका। मीठ थोडंसं टाकायचं कारण की भातामध्ये पण मीठ असतं। आता यात थोडीशी हळद टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यात आपण फोडून घेतलेला भात टाकून घेऊ। आणि हा हे व्यवस्थित मस्तसं परतून घेऊ। हा बघा, असं परतून घ्यायचं। हा बघा, कलर पण किती छान येत आहे। असं छान असं उलट सुलट करत परतून घ्यायचा। हा बघा, आता भात छान असा गरम होत आलेला आहे। मस्त असा गरम करून घ्यायचा। हा किती छान झाला आहे। आता भात गरम झाला की यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ती ही व्यवस्थित चांगली अशी परतून घ्यायची। हा बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आता आपला हा फोडणीचा भात तयार झालेला आहे। आता एका डिशमध्ये काढून घेऊ। हा बघा, किती मस्त भात तयार झालेला आहे। हा बघा, किती मस्त भात तयार झालेला आहे आणि कलरही खूप छान छान आलेला आहे। आणि हा असा पद्धतीचा भात नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।